भाजपा नेता किरीट सौमैया आज मुंबई से दापोली के लिए रवाना हुए हैं, जहां उनका स्वागत नवी मुंबई के एरोली में बीजेपी कार्यकर्ताओं ने किया। भारतीय जनता मोबाइल आपल्याला बघितलं असेल की आज माननीय किरीटभाई सौमैया हे दापोलीकडे प्रयाण करतायत। आता दापोलीमध्ये जाऊन त्याने हातोडा कोणावरती टाकणार आम्हाला माहीत नाही, परंतु आम्ही त्यांना विनंती केली आहे की हाच हातोडा घेऊन लवकर नवी मुंबईत या, कारण अनेक नवी मुंबईमध्ये या ठिकाणी घोटाळे झालेले आहेत या महाविकास आघाडीच्या सरकारच्या या 2 वर्षाच्या काळामध्ये। आज प्रशासकाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांच्यावर दबाव आणून, अधिकाऱ्यांवरती दबाव आणून जे कामं नाही करायला पाहिजेत अशा कामांचे टेंडर काढले जातात। एकाच माणसाला टेंडर मिळते, ज्याचं कुठेही या ठिकाणी पत नाही अशा लोकांना या ठिकाणी टेंडर मिळतात। नवी मुंबईचा पैसा असा वाया जाऊन देणार नाही ही मागणी मान्य गणेशजी नाईकांनी विधानभवनात मानलेली आहे। आम्ही या ठिकाणी निश्चितपणे नवी मुंबईच्या जनतेचा पैसा आहोत, नवी मुंबईच्या लोकांनी पै पैस गोळा करून या शहराची निर्मिती केलेली आहे आणि असा पैसा आम्ही कुठेही वाया जाऊन देणार नाही। आम्ही प्लॅन केलेला आहे आणि किरीटभाईंना विनंती केलेली आहे की पुढचा घोटाळ्याचा हातोडा हा नवी मुंबईत व्हावा। तुम्ही बघितलं असेल की ठाण्यामध्ये 51 फ्लॅट जप्त केल्यात, आता नवी मुंबईचे फ्लॅट कधी जप्त होतील याच्यासाठी नवी मुंबईची जनता वाट बघते आणि आम्हाला विश्वास आहे की नवी मुंबईच्या जनतेचा पै पैसा हिसाब या ठिकाणी घेतला जाईल आणि या भ्रष्टाचारी लोकांना जेलमध्ये टाकणार। अतिशय चांगलं काम किरीट सौमैयाच्या माध्यमातून होत आहे, महाराष्ट्राला भ्रष्टाचार मुक्त करण्याचं त्यांनी पिढा उचललेला आहे आणि त्याच मार्गावर ते चाललेलं आहे। आपण सगळ्यांनी पाहिलं असेल जवळजवळ 1 डझन मोठे मोठे नेते भ्रष्टाचार म्हणजे सुटलेले आहेत आणि याच्यापुढे अनेक नेत्यांचे त्यांच्या महाआघाडीचे अनेक नेत्यांचे नंबर्स पुढे पुढे येत आहेत। आज अनिल परबसारख्या एका भ्रष्ट मंत्र्यांच्या बंगल्याची पाहणी करण्यासाठी किरीट सौमैया इथून निघालेत। सन्माननीय किरीट सौमैयांचा हा दौरा जागोजागी भारतीय जनता पार्टी त्यांचं स्वागत करणार आहे। आता इथून पनवेलवरून पेनवरून दापोळी अशा प्रकारचे अनेक जिल्ह्यामधून जाताना त्यांचं स्वागत होणार आहे, कारण महाराष्ट्र हा भ्रष्टाचारी मुक्त करण्याचा त्यांनी विडा उचलला, त्यासाठी भारतीय जनता पार्टीचा पूर्ण सपोर्ट त्यांच्या मागे आहे। देखील तयारीतच आहे, त्याचं देखील नंबर येणार आहे, कारण गेल्या 2 वर्षापासून अतिशय भ्रष्ट असा व्यवहार या नवमुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू आहे आणि त्याला बाहेर काढण्याचं काम हे आता पुन्हा एकदा किरीट सौमैया यांच्याकडे गेलेलं आहे आणि लवकरच किरीट सौमैया यांच्या माध्यमातून नवमुंबईचं